आता बातमी आहे इंदापुरातून. इंदापुरात एका सरपंचावरती दोन नेत्यांनी दावा केलेला आहे. लाकडी गावातील सरपंचावरती हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी दावा केलाय. लाकडी गावात मतपेटी उघडल्यानंतर 75% मत आम्हाला मिळतात असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. तर लाकडी ग्रामपंचायतीवर आमचा सरपंच निवडून आल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. तर निवडणुकीत ज्यांनी मदत केली मी त्यांच्या सोबत असल्याचं सरपंच खुशाबा जाधव यांनी सांगितलेलं आहे. कुशाबा जाधव सकाळी भरणेंना भेटले तर नंतर त्यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतलेली आहे. सरपंच कुशाबा जाधव नक्की कोणत्या गटातले असा प्रश्न आता निर्माण होतोय. गावामध्ये असं ठरलं होतं की देवळामध्ये बसून त्यांनी चिठ्ठ्या काढल्या होत्या. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की त्या लाकडीतली ज्यावेळेस पीटी उघडली जाते तेव्हा 75% मत ही दत्तात्रय भरणेंना असतात. इथं आता तुम्ही बेरीज करा. आता इथं चार सरपंच हजर आहेत, सहापैकी चार सरपंच हजर आहेत. पाचवं लाकडी गाव हा माझा बाले किल्ला आहे. तुम्हाला मी आजही सांगतो ज्या ग्रामपंचायती 6 लागल्या इथं तुम्हाला ठणकावून सांगतो, तुम्हाला ओळखपत्र देतो, त्या 6 पैकी 5 ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादीच्या लागल्या. आताच इंदापूर तालुक्यातल्या 6 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले. या 6 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती म्हणजे बावडा, काजड आणि लाकडी या 3 ग्रामपंचायतीमधली सदस्यांची पण बहुमतानं आपली सत्ता आलेली आहे आणि सरपंचपदी सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच विजयी उमेदवार झालेले. मी काय केलं, ह्यावेळेस मी पोवाळ्याला तोरण बांधतो. मी भरपूर तयारी केली, प्रत्येक माणसाचा 7-7 वेळा पाया पडलो आणि म्हणलं मला मतदान करा. आणि लोकांनी भरपूर मला मतदान केलं, त्याच्यामुळं त्यांचं मला काम करणं भाग आहे, त्यामुळे मामूंकडे आलं.